स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे पाळगणाऱ्या तरुणास आष्टा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून एक गावटी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ही कारवाई केली। विशाल आनंदा शिंदे व 29 वर्ष राहणार घुणकी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे ऋषिकेश दीपक सदामते यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत आष्टा पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आष्टा वडगाव रोडवर जायंट्स हॉल जवळ गुन्हे अन्वेषण पथकाचा तपास सुरू होता। या दरम्यान विशाल आनंदा शिंदे हा संशयितरित्या मिळून आला। त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 10,000 रुपये किमतीचा 11 mm बोअरचा गावटी कट्टा मिळून आला, तसेच 1,000 रुपये किमतीची 8 mm ची दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत, असा एकूण 11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। बेकायदा विना परवाना शस्त्र वापरल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यास ताब्यात घेतले। आष्टा पोलिसात त्याच्यावर गुन्हा नोंद केला। अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मणमीत राऊत करीत आहेत। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।